Everyone, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तर मित्रांनो आपण प्रिपरेशन साठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आजचा आपला सातवा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे मेंटल अॅबिलिटी टेस्ट चे दोन्ही टॉपिक कोडिंग डि कोडिंग आणि व्हिज्युअल रिझनिंग हो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये कोडिंग डिकोडिंग आणि व्हिज्युअल रिझनिंग हे दोन्ही टॉपिक व्यवस्थितपणे बघणार आहोत जे विद्यार्थी बीएसी ची प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण की मेंटल अॅबिलिटी टेस्ट चा जो युनिट आहे तो परीक्षेमध्ये फोर्टी पर्सेंट विचारला जातो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमची प्रिपरेशन बूस्ट होण्यासाठी आम्ही बीएडसीई सीईटी साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय या कम्प्लीट कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज मित्रांनो व्हिडिओ लेक्चर्स मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल फुल सिलेबस मध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाइट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल आणि तुम्हाला या कम्प्लीट कोर्स मध्ये दहा फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेल्या आहे या टेस्ट सिरीज मुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल सराव होईल आणि ज्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल तर हा कम्प्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वरती मेसेज करा आणि ती फक्त हा कोर्स परचेस केला के तर तुम्ही परीक्षेत हंड्रेड पर्सेंट पास व्हाल मित्रांनो व्हिज्युअल रिजनिंग मध्ये तुम्हाला चौरसाचे आयताचे आणि त्रिकोणाचे काही प्रकार दिलेले असतात आणि प्रश्न तुम्हाला विचारतात की या ठिकाणी या चौरसाचे एकूण किती भाग झालेले आहेत किंवा या ठिकाणी एकूण किती चौरस आहेत तर तशाच प्रकारे आयतावरही तुम्हाला अशाच प्रकारे प्रश्न विचारतात की या ठिकाणी एकूण एकूण किती किती आयत आहे आणि या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारच्या कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर <extraction> तर सगळ्यात पहिले आपण बघूया की चौरसावरती कशा प्रकारे प्रश्नही विचारले जातात तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक ते पाच पर्यंत आपण चौरसाचे प्रश्न बघणार आहोत तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय असतं की ऑलरेडी तुम्हाला उभ्या आणि आडव्या चौरसांची संख्या ही सारखी दिलेली असते आणि प्रश्न सोडवितांनी फक्त सर्वप्रथम उभ्या आणि आडव्या चौरसांच्या ओळींची संख्या मोजून घ्यायची आणि जी मोजून घेतलेली संख्या आली तर त्या संख्येपासून एक या अंकापर्यंतच्या सर्व अंकांच्या वर्गांची बेरीज करायची आणि जी संख्या येईल तर तीच झाली आपली एकूण चौरसांची संख्या आता हे झालं शाब्दिक आपण याला सॉल्व्ह करू आणि मग तुम्हाला कळेल की कशा प्रकारे याला सॉल्व करायचं आता या ठिकाणी बघा की तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय की खालील आकृत्यातील चौरसांची संख्या ओळखा आता या ठिकाणी बघा सर्वप्रथम काय मोजायचं हो उभ्या आणि आडव्या चौरसांच्या ओळींची संख्या आता उभ्या किती आहे एक दोन आणि तीन आणि आडवी किती आहे एक दोन आणि तीन म्हणजे किती आहे तीन तीन म्हणजे आता काय करायचं तीन पासून एक पर्यंतच्या सर्व वर्गांची बेरीज घ्यायची मग आता याला सॉल्व कसं करायचं अशा प्रकारे म्हणजे पहिले घ्यायचा तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग आणि अधिक एकचा चा वर्ग तर तीनचा वर्ग किती आहे तीनचा वर्ग आहे नऊ अधिक दोनचा वर्ग चार आणि अधिक एक तर नऊ एक दहा चार चौदा म्हणजे या ठिकाणी एकूण चौरसांची संख्या किती आहे चौदा तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर एक बघा अशा पद्धतीने चौरसांचे प्रश्न सॉल्व करायचे बघूया याचा दुसरा प्रश्न तर या ठिकाणी दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की खालील आकृत्यातील चौरसांची संख्या ओळखा आता या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं उभ्या आणि आडव्या ओळींची संख्या मोजायची तर या ठिकाणी एक दोन तीन आणि चार उभे किती आहे चार आणि आडवे एक दोन तीन आणि चार म्हणजे उभ्या ओळी चार आणि आडव्या ओळी चार अशाप्रमाणे तर आपण काय करायचं आता चार पासून एक पर्यंतच्या सर्व वर्गांची बेरीज घ्यायची म्हणजे चारचा वर्ग तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक एकचा वर्ग तर चारचा वर्ग आहे सोळा अधिक तीनचा वर्ग आहे नऊ अधिक दोनचा वर्ग आहे चार आणि एकचा वर्ग आहे एक तर यांची सर्वांची जर बेरीज केली तर या ठिकाणी उत्तर येतं तीस म्हणजेच आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन बघा अशा पद्धतीने झालं ना सोपं आता बघूया तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न दिलाय की खालील आकृत्यातील चौरसांची संख्या ओळखा या ठिकाणी सुद्धा चौरसांची संख्या ओळखायची आहे तर सर्वप्रथम काय मोजायचं हो उभ्या आणि आडव्या ओळींची संख्या तर उभ्या ओळी आहेत दोन आडव्या ओळी आहेत दोन म्हणजेच या ठिकाणी दोन आणि दोन तर आपल्याला काय करायचंय एक पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज घ्यायची म्हणजे दोनचा वर्ग अधिक एक चा वर्ग तर दोनचा वर्ग किती चार अधिक एक चा वर्ग एक चार आणि एक पाच आलं आपलं उत्तर म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चौरसांची संख्या ओळखा एवढा प्रश्न दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे चौरस दिलेला आहे आता सर्वप्रथम आपण काय करायचं की उभ्या आणि आडव्या ओळींची संख्या मोजून घ्यायची म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच ह्या झाल्या उभ्या आणि आडव्या एक दोन तीन चार आणि पाच किती आहेत पाच म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल पाच पासून एक पर्यंतच्या सर्व वर्गांची बेरीज म्हणजेच पाचचा वर्ग अधिक चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग आणि अधिक एकचा वर्ग आता पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार एक चा वर्ग एक आणि या सर्व संख्यांची बेरीज केली की काय येईल तर या ठिकाणी सर्व संख्यांची बेरीज केली तर उत्तर येईल पंचावन्न म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर एक बघा अशा पद्धतीने तुम्ही चौरसांचे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता बघूया याचा शेवटचा प्रश्न तर एक, या ठिकाणी बघा तुम्हाला चौरसाची डायग्राम चौरसांची आकृती दिलेली आहे आणि प्रश्न तोच आहे चौरसांची संख्या ओळखा तर सर्वप्रथम आपण उभ्या आणि आडव्या ओळींची संख्या मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या झाल्या उभ्या ओळी आता आपण आडव्या ओळींची संख्या मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती आहेत सात म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल की सात पास एक पर्यंत सर्व वर्गांच्या अंकांची बेरीज घ्यावी लागेल म्हणजे सर्वप्रथम सातचा वर्ग मग सहाचा वर्ग मग पाचचा वर्ग चारचा वर्ग तीनचा वर्ग दोनचा वर्ग आणि शेवटी एकचा वर्ग आता सातचा वर्ग एकोणपन्नास सहाचा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार चा 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 आणि एकचा वर्ग एक तर सर्व अंकांची बेरीज केली तर या ठिकाणी बेरीज येते एकशे चाळीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन तर अशा सोप्या पद्धतीने आपला चौरस हा प्रकार या ठिकाणी संपलेला आहे आता आपण बघूया की आयताचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात या पुढचे प्रश्न क्रमांक सहा ते दहा आपण आयतावरती बघणार आहोत तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं की तुम्हाला ऑलरेडी आयत हे एकाच पायावरती उभे दिलेले असतात आणि सर्वप्रथम जो मोठा आयात आहे तर मोठ्या आयतामध्ये एकूण आयताचे किती भाग केलेले आहेत ते मोजून घ्यायची आणि जी मोजलेली संख्या आलेली आहे तर त्या संख्येपासून एक या संख्येपर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज घ्यायची आता याच्या अगोदरच्या प्रकारमध्ये आपण काय बघितलं की जो चौरस होता चौरसामध्ये जी मोजलेली संख्या येत होती तर त्या संख्येपासून एक या संख्येपर्यंतच्या सर्व अंकांच्या वर्गांची बेरीज करायची परंतु या ठिकाणी फक्त मोजलेल्या संख्येपासून एक या संख्येपर्यंतच्या अंकांची बेरीज घ्यायची आहे आणि जी संख्या येईन तीच झाली आपली आयताची संख्या बघूया याच्यावरचा प्रश्न तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की खालील आकृत्यातील आयतांची संख्या किती आहे तर या ठिकाणी तुम्हाला हा आयत दिलेला आहे हा मोठा आयत आहे आणि ह्या मोठ्या आयातामध्ये एकूण किती भाग झालेले आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच एकूण किती भाग झालेले आहेत तर पाच भाग झालेले आहेत तर आता काय करायचं पाचपासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज घ्यायची अशा प्रकारे पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक आणि या सर्व अंकांची बेरीज केली तर किती येईल पंधरा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आयतांची संख्या किती येईल हा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण मोजूया की हा जो मोठा आयात आहे मोठ्या आयातामध्ये एकूण आयताचे आयता किती भाग झालेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर या ठिकाणी एकूण सहा भाग झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचं काय की सहा पासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज करायची अशा प्रकारे म्हणजे सहा अधिक पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक आणि या सर्व अंकांची बेरीज केली तर त्यांची बेरीज होते एकवीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन आहे ना सोपं बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय की आयतांची संख्या किती आहे ते या आकृतीवरून सांगा तर या ठिकाणी जो मोठा आयत आहे तर त्या मोठ्या आयताचे एकूण किती भाग झालेले आहेत ते आपण सर्वप्रथम मोजूया तर या ठिकाणी एक दोन तीन चार मोठ्या आयताचे एकूण चार भाग झालेले आहेत तर चार पासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज घ्यायची म्हणजे चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक आणि या सर्व अंकांची बेरीज केली तर उत्तर किती दहा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन बघा पुढचा प्रश्न तर या प्रश्नामध्ये जो मोठा आयात दिलेला आहे तर मोठ्या आयातामध्ये एकूण किती भाग झालेले आहे ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण किती भाग झालेले आहेत आठ म्हणजेच काय करावं लागेल आठ पासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज घ्यावी लागेल म्हणजे आठ अधिक सात अधिक सहा अधिक पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन आणि अधिक एक झालं म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल आठ पासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज केली ते होतीन तर यांची बेरीज होईल बत्तीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आता या ठिकाणी सुद्धा आयतांची संख्या विचारलेली आहे या आयताच्या आकृतीवरून तर या ठिकाणी जो मोठा आयात आहे तर त्या मोठ्या आयाताचे एकूण किती भाग झालेले आहेत एक आणि दोन दोन पासून एक पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज दोन अधिक एक किती होतील तीन म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन तर अशा प्रकारे आपण आयतावरती सर्व प्रश्न बघितलेले आहेत परीक्षेमध्ये व्यवस्थितपणे लक्ष देऊन अशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आता आपण बघणार आहोत त्रिकोण म्हणजेच की त्रिकोणावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं चला तर बघू या पुढील प्रश्न क्रमांक अकरा ते पंधरा आपण त्रिकोणावरती बघणार आहोत तर सर्वात पहिले जाणून घ्या की त्रिकोणाचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे तर या प्रकारामध्ये त्रिकोणाच्या एकाच शिरोबिंदू पासून त्या समोरील बाजूवर रेषा काढलेली असते आणि या रेषेमुळे त्रिकोणाच्या बाजूचे किती भाग होतात त्याला आपण यन म्हणू म्हणजे जेवढे भाग होतील त्या भागांना यन असे म्हणायचं आणि पुढील सूत्राचा वापर करून एकूण त्रिकोणाची संख्या काढता येईल म्हणजे या सूत्राच्या मदतीने आपल्याला एकूण त्रिकोणाची संख्या ही काढता येईल या प्रकारावरती पहिला प्रश्न बघूया खालील आकृत्यांमधील त्रिकोणांची संख्या शोधा आता या ठिकाणी तुम्हाला ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून त्रिकोणाची संख्या शोधायची आहे तर सर्वप्रथम आपण मोजूया त्रिकोणाच्या एकाच शिरोबिंदू पासून किती भाग झालेले आहेत तर या ठिकाणी बघा पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग आणि पाचवा भाग तर या ठिकाणी एकूण किती भाग झालेले आहेत पाच म्हणजेच की आपला यन बरोबर काय येईल पाच म्हणजे सूत्रामध्ये जिथे जिथे यन आहे तिथे तिथे पाच ही संख्या आपल्याला ठेवावी ला लागेल बघा अशा प्रकारे यन म्हणजेच पाच यन प्लस वन म्हणजे पाच प्लस वन डिवायडेड बाय टू आता या ठिकाणी बघा पाच गुणिले पाच आणि एक किती होतील सहा पाच गुणिले सहा भागिले दोन म्हणजे सहा पंचे तीस आणि तीस भागिले दोन म्हणजेच पंधरा तर या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय नंबर एक तर अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणाचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकता बघूया याचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालील आकृत्यांमधील त्रिकोणाची संख्या शोधा तर या ठिकाणी सुद्धा त्रिकोणाची संख्या ही शोधायची आहे तर सर्वप्रथम आपण बघूया की त्रिकोणाच्या एका शिरोबिंदू पासून किती भाग झालेले आहेत तर या ठिकाणी आणि भाग झालेले आहेत की किंमत किती आपली बर तर या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करून याला सॉल्व्ह करू तर आपलं सूत्र आहे यन ऑफ यन प्लस वन डिवायडेड बाय टू आता या ठिकाणी ठेवायचं आपल्याला तीन म्हणजे तीन तीन अधिक एक भागिले दोन आता या ठिकाणी तीन जशाच्या तसे गुणिले तीन आणि एक किती होतील चार डिवायडेड बाय टू चार त्री बारा बारा भागिले सहा म्हणजेच किती सॉरी बारा भागिले दोन म्हणजेच किती सहा तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन बघा अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या आकृतीमधील त्रिकोणाची संख्या शोधायची आहे तर सर्वप्रथम आपण बघू की त्रिकोणाच्या एकाच शिरोबिंदू पासून त्रिकोणाचे किती भाग झालेले आहेत तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच एकूण किती भाग झालेले आहेत सहा।, सहा तर या ठिकाणी यांची किंमत येईल सहा तर आपलं सूत्र काय आहे यन ऑफ यन प्लस वन डिवायडेड बाय टू तर यांची किंमत आहे सहा म्हणजे सहा सहा अधिक एक भागिले दोन सहा गुणिले सहा आणि एक सात भागिले दोन सैन सात बेचाळीस भागिले दोन आणि याचं उत्तर किती येईल एकवीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर एक तर अशा पद्धतीने तुम्ही हे त्रिकोणाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता बघूया पुढचा प्रश्न तर या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणाची संख्या शोधायची आहे तर सर्वप्रथम बघा की त्रिकोणाच्या एकाच शिरोबिंदू पासून किती भाग झालेले आहेत एक दोन तीन आणि चार तर पूर्णपणे चार भाग झालेले आहेत म्हणजे एन बरोबर चार आपण आपलं सूत्र लिहून घेऊ यन ऑफ यन अधिक वन भागिले दोन तर यांची किंमत आहे चार म्हणजे जिथे जिथे यन तिथे तिथे चार 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 आणि एक होईल पाच भागिले दोन चारा पंचे वीस भागिले दोन आणि हे किती येईल दहा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न या प्रश्नामध्ये देखील आपल्याला त्रिकोणाची संख्या शोधायची आहे तर सर्वप्रथम बघा की त्रिकोणाच्या एका शिरोबिंदू पासून किती भाग झालेले आहेत एक आणि दोन किती भाग झालेले आहेत दोन म्हणजेच या ठिकाणी यन बरोबर दोन येईल बरोबर म्हणजेच यन ऑफ एन प्लस वन भागिले दोन तर जिथे जिथे येन तिथे तिथे दोन 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 अधिक एक भागिले दोन दोन गुणिले दोन आणि एक तीन भागिले दोन सहा या ठिकाणी तीन, तीन, आपलं उत्तर पर्याय नंबर मित्रांनो आता या पुढील प्रश्न आपण कोडिंग आणि डिकोडिंग या टॉपिकवरती बघणार आहोत त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या जसे जसे आपण एमसीक्यूज घेत जाऊ तसं तसं तुम्हाला कळण्यास सोपं जाईल की कोडिंग आणि डिकोडिंगवरती प्रकारे प्रश्न विचारतात तर कोडिंग वरती पहिला प्रश्न विचारलेला आहे इफ इज कोडेड टी टी ए बी एल ई ई एस एस एफ देन हाऊ विल यू कोड लिनेन अतिशय सोपा असा प्रश्न आहे यामध्ये कोणतंच लॉजिक लावायची गरज नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो बिलॉंगिंग वर्ड आहे याला अशा प्रकारे कोड केलेला आहे तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की बिलॉंगिंग ला कशा प्रकारे आणि कोणत्या अरेंजमेंटने कोड केलेला आहे तर लेटर्स -E आहे बीई एल ओ एन जी आय एन जी एस आणि यालाच कशा प्रकारे कोड केलेला आहे बी ला टीने कोड केले ई ए ला एने कोड केले एल ला बी ने आणि अशाच प्रकारे एस ला एफ ने कोड केले तर आपल्याला विचारलंय काय की हाऊ विल यू कोड लिनेन लिनेन या वर्डला तुम्ही कशा प्रकारे कोड कराल तर लिनेन कुठे कुठे दिसते बघा या ठिकाणी आहे एल आय एन ई आणि यन तर B, या एल ला काय कोड केलंय बी बरोबर या ठिकाणी आपण घेतलं बी नंतर आय ला काय कोड केलंय टी आणि मग नंतर यनला ई ला ए आणि एन ला ई तर अशा प्रकारे या लिनेन वर्डला आपण बी टी ई ए ई अशा प्रकारे कोड करू तर या ठिकाणी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए आहे ना सोपं कोडिंग डिकोडिंग या विभागावरती तुम्ही अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करावे लागतात त्यामुळे हे सर्व प्रश्न व्यवस्थितपणे बघा प्रश्न दिलेला आहे इफ ग्रीट इज कोडेड ॲज एफ क्यू डी एस देन सी ओ स्टॅण्ड फॉर अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी काय केलंय की ग्रीट या वर्डला अशा प्रकारे कोड केलंय आणि आपल्याला सांगायचं आहे की सी ओ कोणत्या वर्डला कोड केलेला आहे के कारण की या ठिकाणी जो सी ओ दिलेला आहे तो ऑलरेडी एक कोड आहे आणि आप आपल्याला सांगायचा आहे की तो कशासाठी कोड केलेला आहे तर सर्वात पहिले आपण ग्रीट हा वर्ड लिहून घेऊ तर ग्रीट या वर्डला काय केलंय की प्रत्येक लेटर मधून एक लेटर वजा केलेला आहे या ठिकाणी बघा जी मधून एक लेटर वजा केला तर काय येईल यफ आर मधून एक लेटर वजा केला तर काय येईल क्यू ई मधून एक लेटर वजा केला तर काय येईल डी आणि टी मधून एक लेटर वजा केला तर येईल यस आहे ना सोपं तर अशाच प्रकारे आपल्याला सांगायचं आहे की सी ओ कशा कशासाठी कोड केलेला आहे या ठिकाणी जो पहिला कोड दिलेला आहे तर त्या प्रत्येक लेटर मधून एक एक लेटर आपण वजा केला परंतु दुसऱ्या कोडमध्ये कसं करायचं की हा ऑलरेडी कोड दिलेला आहे म्हणजेच की यामध्ये प्रत्येक लेटरमध्ये एक लेटर ऍड करायचा अशा पद्धतीने सी मध्ये एक लेटर ऍड केला तर येईल डी मध्ये एक लेटर ऍड केला तर येईल ई आणि ओ मध्ये एक लेटर ऍड केला तर येईल पी तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर बी बघूया पुढचा प्रश्न प्रश्न दिलेला आहे इफ ई जी एच जे के एम के एम इज कोड फॉर फील विल यू डी कोड ई जी डी एफ डी एफ के एम अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वात पहिले आपण बघू की या वर्डला कशा प्रकारे कोड केलेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे की ई जी एफ म्हणून कोड केलेला आहे तर ई ला एफ म्हणून का कोड केलं कारण की ई आणि जी मध्ये कोणता लेटर मिस आहे एफ तशाच पद्धतीने एच जे ला आय म्हणून कोड केलेला आहे कारण की एच जे मध्ये कोणता लेटर येतो आय आणि के एम मध्ये कोणता लेटर येतो एल तर अशा प्रकारे हा फील वर्ड या ठिकाणी या वर्ड साठी कोड केलेला आहे तर आपल्याला सांगायचं आहे की ई e, जी डी एफ डी एफ के एम ला कशा प्रकारे आपण कोड करू तर या ठिकाणी बघा ई e आणि जी मध्ये कोणता लेटर मिस आहे एफ बरोबर तशाच पद्धतीने डी आणि एफ मध्ये कोणता लेटर मिस आहे ई तर जे जे लेटर मिस आहे ना तर त्याला तेच लेटर म्हणून कोड केलेला आहे तर या ठिकाणी डी एफ मध्ये कोणता लेटर मिस आहे ई आणि के एम मध्ये कोणता लेटर मिस आहे एल तर या ठिकाणी या ई जी डी एफ डी एफ के एम ला अशा प्रकारे आपण डिकोड करू तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की इफ सेल्डम इज कोडेड ॲज वन टू फोर थ्री सिक्स फाईव्ह हा विल यू कोड मोड अतिशय सोपा प्रश्न आहे सगळ्यात पहिले जे दिले ना तर ते व्यवस्थितपणे लिहून घेऊ की सेल्डम हा जो वर्ड आहे एसई एल -E डी ओ एम त्याला वन टू फोर थ्री सिक्स फाईव्ह ने कोड केले तर आपल्याला विचारलंय काय मोड आता मोड विचारलाय म्हणजे एम ला काय कोड केलंय फाईव्ह तर पहिलं काय इन फाईव्ह ओ ला आणि ई कोड केलाय टू तर अशा प्रकारे मोड या वर्डला फाईव्ह सिक्स थ्री टू यानुसार कोड करू तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की इफ ग्रेट इज ट्वेंटी नाईन ट्वेंटी टू ट्वेंटी सिक्स सेवन हाउ विल यू कोड गेट अतिशय सोपा प्रश्न आहे अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार या ठिकाणी काय केलंय फक्त की ग्रेट या वर्ड ला वीस नऊ बावीस सव्वीस सात अशा नुसार कोड केलंय तर सर्वात पहिले जाणून घ्या ए एला किती नंबर आहे ए या वर्ड ला ट्वेंटी सिक्स नंबर दिलेला आहे तर एला नंबर आहे ट्वेंटी सिक्स म्हणजेच की झेड ला नंबर असेल वन तर झेड नुसार जर वन टू थ्री फोर आपण याला कोड केलं तर एला येईन ट्वेंटी सिक्स तर या ठिकाणी आपल्याला कशाचा कोड सांगायचा आहे गेट या वर्डचा तर या ठिकाणी बघा जी आहे ट्वेंटी नंबरला म्हणून पहिले येईल वीस नंतर काय विचारलंय ए ए आहे ट्वेंटी सिक्स नंबरला तर टी आहे सेवन नंबरला आणि ई आहे बावीस नंबरला तर अशा प्रकारे गेट या वर्डला आपण कोड केलेला आहे तर या ठिकाणी वीस सव्वीस सात बावीस कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय नंबर ए मध्ये म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए हा जो प्रश्न आहे हा अगोदरच्या प्रश्नासारखाच आहे फक्त याला वेगळ्या प्रकारे कोड केले व्यवस्थितपणे लक्ष द्या की फ्रान्स इज कोडेड ॲज टेन ट्वेंटी टू फायव्ह एटीन सेवन नाईन हाऊ विल यू कोड इंडिया अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी काय केलंय की ए या वर्डला तर ए या वर्डला पाच नंबरने कोड केले म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की ए जर पाच नंबरला आहे तर बी सहा नंबरला असेल सी सात नंबरला आणि डी आठ नंबरला तर अशा पद्धतीने झेडपर्यंत आपण सर्व अल्फाबेट्सला नंबर्स देऊ तर या ठिकाणी बघा ए आहे फायव्ह नंबरला बी आहे सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. तर मित्रांनो आता आपल्याला विचारलंय काय की इंडिया या वर्डला कशा प्रकारे आपण कोड करू तर अशा पद्धतीने या पॅटर्ननुसार इंडिया या वर्डला आपण कसं कोड करू तर आय आहे थर्टी नंबरला म्हणजे पहिला नंबर आला थर्टीन तर एन आहे एटीन नंबरला म्हणजे दुसरा नंबर इन एटीन तर डी आहे एट नंबरला म्हणजे तिसरा नंबर येईल एट तर आय आहे थर्टीन नंबरला म्हणजे चौथा लेटर इन थर्टीन आणि ए आहे आपला फाईव्ह नंबरला तर अशा पद्धतीने इंडिया या वर्डला आपण कोड केलेला आहे तर या ठिकाणी थर्टीन एटीन एट थर्टीन फाईव्ह कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय पर्याय नंबर एमध्ये म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन आहे की इफ ए थ्री टी वन फाय आर स्टॅन्ड फॉर ऍक्टर अँड डी वन टी फायू स्टँड फॉर डेट देन हाऊ विल यू कोड रोटेड आता या ठिकाणी बघा काय केलंय एक लॉजिक लावलाय की ए एज इट इज आता थ्री नंबरला कोणता लेटर आहे सी म्हणून या ठिकाणी सी घेतलंय तर तशाच प्रकारे टी जशाच्या तसा घेतलाय आणि ओ आहे फिफ्टीन नंबरला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ओ आहे फिफ्टी नंबरला म्हणून या ठिकाणी नंबर घेतला तर आर जशाच्या तसा म्हणजे या प्रश्नामध्ये होते काय की एक लेटर ऍज इट इज आणि दुसरा लेटरचा अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार नंबर बरोबर तर अशाच पद्धतीने डी वन टी फायव्ह ला कशा प्रकारे कोड केलाय बघा की डी एज इट इज फर्स्ट लेटर ऍज इट इज ए आहे एक नंबरला टी ऍज इट इज आणि ई आहे पाच नंबरला समजलं तर आपल्याला काय करायचंय की रोटेट या वर्डला कोड करायचं तर सर्वात पहिले आपण काय करू की आर एज इट इज फर्स्ट लेटर ॲज इट इज आणि ओ आहे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये फिफ्टीन नंबरला म्हणून या ठिकाणी येईल आर फिफ्टीन तर टी ॲज इट इज ए आहे एक नंबरला परत टी एज इट इज आणि ई आहे आपला फाईव्ह नंबरला तर अशा प्रकारे रोटेट या वर्डला आर फिफ्टीन टी वन टी फाईव्ह म्हणून कोड करू तर या ठिकाणी आपलं उत्तर पर येईल पर्याय नंबर ए नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की इफ मिशन इज कोडेड ॲज आता या मिशन वर्डला काही सिम्बॉलिकलने कोड केलेला आहे आणि लेन्स या वर्डला अशा प्रकारे कोड केले तर आपल्याला विचारलंय लॉयन या वर्डला तुम्ही कसं कोड कराल तर या ठिकाणी बघा जे दिलंय ना तर ते सर्वात पहिले आपण व्यवस्थितपणे लिहून घेऊ आता या मिशन वर्ड ला कसं कोड केलंय तर लेन्स या वर्डला अशा प्रकारे कोड केलंय आपल्याला विचारलंय काय लॉयन आता लॉयन साठी एल एल ला काय म्हणून कोड केलंय ऍट द रेट म्हणजे पहिला काय येईल ऍट दी रेट बरोबर आणि आय ला काय म्हणून कोड केलेला आहे अशा प्रकारे म्हणजेच दुसरा सिंबॉल आपला असा येईल ओ ला कसं कोड केलेलं आहे अशा प्रकारे आणि एन ला कसं कोड केलेलं आहे अशा प्रकारे म्हणजेच या ठिकाणी तुमचं या प्रश्नाचं पूर्णपणे उत्तर येईल अशा प्रकारे तर असं ऑप्शन कोणत्या पर्यायमध्ये दिसतंय पर्याय नंबर ए मध्ये म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ए पुढचा प्रश्न दिलेला आहे की इन अ सर्टेन कोड जो कारा मीन्स गो वॉक मा फो का मीन्स डू नॉट वॉक अँड सा टा जो मीन्स गुड फॉर यू देन व्हॉट इज द कोड फॉर गो सर्वात पहिले काय करू की जे जे दिले ना तर त्याला व्यवस्थितपणे वन बाय वन सेंटेन्समध्ये लिहून घेऊ म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पहिले काय दिलेलं आहे की जो कार मीन्स काय गो फॉर वॉक हा झाला पहिला सेंटेन्स तर दुसरा दिलेला आहे मा फो का मीन्स डू नॉट वॉक हा झाला दुसरा सेंटेन्स तर सा टा जो मीन्स गुड फॉर यू हा झाला तिसरा सेंटेन्स तर आपल्याला विचारलंय काय की गोला कशा प्रकारे कोड केले तर मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर तुम्ही काय करायचं आहे की सर्वात पहिले शोधायचं की कोणत्या सेंटेन्समध्ये गो आहे तर या ठिकाणी पहिल्या सेंटेन्समध्ये गो आहे तर ज्या सेंटेन्समध्ये जे तुम्हाला फाइंड आऊट करायचं आहे ते असेल तर त्या सेंटेन्सला तुम्हाला कधी सेंटेन्स नंबर शी तर कधी सेंटेन्स नंबर शी कम्पेअर करायचं आणि तेव्हाच मग तुम्हाला त्याचं उत्तर कळेल आता आपण काय करू की सेंटेन्स वन ला आणि सेंटेन्स टू ला कम्पेअर करू तर या ठिकाणी काय सेम दिसतंय बघा पहिले याच्यामध्ये का का सेम आहे आणि त्याचा कोड काय सेम आहे बघा वॉक आणि वॉक म्हणजेच की का या वर्ड ला वॉक ने कोड केलंय बरोबर तशाच प्रकारे आता काय करा की वन ला आणि थ्री ला कम्पेअर करा तर सेंटेन्स वन ला आणि थ्री ला जर कम्पेअर केलं तर काय सेम आहे दोघांमध्ये जो आणि जो तर त्याचा कोड कोणता सेम आहे फॉर फॉर म्हणजे या ठिकाणी काला कोड कोड केलेला केलेला आहे आहे वॉक म्हणजे म्हणजे का कटला तर जोला फॉर या ठिकाणी फॉर वॉक कटलं राहिलं काय आर ए म्हणजेच की गो या वर्ड ला आर ए नुसार कोड केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ए अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दिलेला आहे की इन अ सर्टेन कोड टू फोर्टी सेवन मीन्स स्प्रेड रेड कार्पेट टू फिफ्टी सिक्स मीन्स डस्ट वन कार्पेट अँड टू थर्टी सिक्स मीन्स वन रेड कार्पेट विच डिजिट इन दॅट कोड मीन्स डस्ट अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वात पहिले काय करू की जे जे आपल्याला दिलेलं आहे ते व्यवस्थितपणे लिहून घेऊ तर या ठिकाणी बघा टू फोर्टी सेवन मीन्स स्प्रेड रेड कार्पेट हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स त्यानंतर टू फिफ्टी सिक्स मीन्स डस्ट वन कार्पेट हे झालं दुसरं सेंटेन्स तर टू थर्टी सिक्स मीन्स वन रेड कार्पेट हे झालं आपलं तिसरं सेंटेन्स आता काय करू की जे दिलंय ना फाइंड आउट करायला तर ते शोधू कोणत्या सेंटेन्समध्ये आहे तर आपल्याला विचारलंय की कोणत्या डिजिटने डस्ट या वर्डला कोड केलंय तर डस्ट जो वर्ड आहे तो आहे दुसऱ्या सेंटेन्समध्ये म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू की सेंटेन्स नंबर टूला ला आणि थ्रीला कम्पेअर करू तर आपण जर टू आणि थ्रीला कम्पेअर केलं तर या ठिकाणी काय सेम आहे बघा टू आणि सिक्स तर डिजिट टू आणि सिक्स सेम आहे आणि कोड काय सेम आहे वन कार्पेट आणि वन कार्पेट म्हणजेच की टू ला वनने तर सिक्सला कार्पेटने या ठिकाणी कोड केलेला आहे तर आता या ठिकाणी टू कटलं सिक्स कटलं वन कार्पेट कटलं तर राहिलं काय फाईव्ह आणि या ठिकाणी फायव्ह या डिजिटला डस्ट म्हणून कोड केलेलं आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी तर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे ए एक्स व्ही कॉमा बी डब्ल्यू यू कॉमा सी व्ही टी आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा बी एड सीई टी -E दोन हजार चार मध्ये विचारला गेला होता तर या ठिकाणी बघा जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर सर्वात पहिले फर्स्ट लेटर बघायचे आता फर्स्ट लेटर काय आहे ए बी सी म्हणजेच काय आहे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आहे तर सी नंतरचा डिजिट कोणता येईल सी नंतरचा लेटर कोणता येईल डी बरोबर तर अशाच प्रकारे दुसरा लेटर बघा एक्स डब्ल्यू व्ही म्हणजेच हे काय केले उलटे घेतले म्हणजेच की यू व्ही डब्ल्यू एक्स अशा पद्धतीने तर व्ही च्या अगोदरचा लेटर कोणता आहे यू तर थर्ड लेटर बघा व्ही यू टी म्हणजे हे सुद्धा काय घेतले उलटे एस व्ही म्हणजे टीच्या अगोदरचा कोणता लेटर आहे एस तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर डी आहे ना सोपं बघूया पुढचा प्रश्न प्रश्न दिलेला आहे ए एम सी के ई आणि क्वेश्चन मार्क तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये फर्स्ट लेटर थर्ड लेटर आणि फिफ्थ लेटर हे एकमेकांशी संबंधित आहे तर टू फोर सिक्स हे लेटर एकमेकांशी संबंधित आहे तर या ठिकाणी बघा जो पहिला, पहिला लेटर आहे पहिल्या आणि थर्ड लेटरमध्ये किती लेटरचा गॅप आहे ए आणि सी मध्ये एक लेटरचा गॅप आहे तर सी आणि ई मध्ये सुद्धा एक लेटरचा गॅप आहे म्हणजेच की यामध्ये काय करायचंय आता की फाईव्ह आणि सेवन नंबरचा जो लेटर आहे त्यामध्ये सुद्धा एक लेटरचा गॅप घ्यावा लागेल तर ई नंतरचा जो लेटर आहे यफ तो निग्लेक्ट करून त्याचा पुढचा लेटर आहे जी म्हणजेच या ठिकाणी दुसरा डिजिट आपल्याला सापडला तर तशाच प्रकारे जो सेकंड आणि फोर्थ नंबरचा लेटर आहे तर त्याला बघा के आणि एम मध्ये किती लेटरचा गॅप आहे एक लेटरचा गॅप आहे के नंतर येतो एल आणि एल नंतर येतो यम पण या ठिकाणी काय केलंय की उलट घेतलंय तर तशाच पद्धतीने के आणि पुढचा जो येणारा लेटर आहे तर त्यामध्ये सुद्धा एक लेटर सोडावा लागेल तर के अगोदरचा लेटर आहे जे आणि जे अगोदरचा लेटर आहे आय म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल आय कॉमा जी तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए पुढचा प्रश्न दिलेला आहे ए झेड डी ई एक्स एच आय व्ही एल एम टी पी आणि क्वेश्चन मार्क तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले फर्स्ट लेटर बघूया की कि त्यामध्ये किती लेटरचा गॅप आहे तर आय आणि ई मध्ये किती लेटरचा गॅप येतो बी सी डी तीन लेटरचा गॅप येतो तर ई आणि आय मध्ये किती लेटरचा गॅप येतो एफ जी एच तीन लेटरचा गॅप येतो म्हणजेच या ठिकाणी काय केलंय की प्रत्येक लेटर नंतर तीन लेटरचा गॅप या ठिकाणी घेतलेला आहे फर्स्ट लेटरमध्ये तर एम नंतर सुद्धा आपल्याला तीन लेटर, लेटर, e, e लेटर, <oxideistoire classroom> लेटर निग्लेक्ट करून पुढचा लेटर घ्यावा लागेल म्हणजे एम नंतरचे पुढचे तीन डिजिट कोणते आहे एन ओ पी आणि त्याचा पुढचा आहे क्यू म्हणजेच पहिला लेटर आपल्याला सापडला तर तशाच पद्धतीने दुसरा लेटर बघा झेड एक्स व्ही आणि टी आता यामध्ये काय केलंय की टी नंतर एक लेटर सोडून पुढचा लेटर घेतलाय टी नंतर आहे यू आणि यू ला सोडून पुढचा लेटर घेतलाय व्ही तर तशाच पद्धतीने व्ही नंतर आहे डब्ल्यू आणि या ठिकाणी घेतलाय एक्स एक्स नंतर आहे वाय आणि या ठिकाणी घेतलाय झेड म्हणजे यामध्ये उलट्या दिशेने घेतलंय तर झेड या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की टीच्या अगोदरचा एक लेटर सोडून त्याच्या पुढचा लेटर घ्यावा लागेल तर टीच्या अगोदरचा लेटर कोणता आहे तो यस आणि येस च्या अगोदरचा लेटर कोणता येतो आर म्हणजेच दुसरा लेटर काय आलेला आहे आपला आर समजलं तर अशाच प्रकारे तिसरा लेटर बघा डी एच एल आणि पी डी आणि एच मध्ये किती लेटरचा गॅप आहे बघा ई एफ जी डी आणि एच मध्ये तीन लेटरचा गॅप आहे तर तशाच प्रकारे एच आणि एल मध्ये किती लेटरचा गॅप आहे आय जे के तीन लेटरचा गॅप आहे आणि यल आणि पीमध्ये सुद्धा तीन लेटरचा गॅप आहे यम यन ओ बरोबर तर अशाच प्रकारे थर्ड लेटरमध्ये सुद्धा आपल्याला ले काय करावं लागेल की पी नंतरचे तीन डिजिट सोडून पुढचा डिजिट घ्यावा लागेल तर पी नंतरचे डिजिट कोणते आहे क्यू आर एस आणि त्या पुढचा डिजिट आहे टी म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे क्यू आर टी तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा धन्यवाद